ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। शेतशिवारात आढळले अवकाशातून पडलेले यंत्र अवशेष, यंत्र पाहण्यास नागरिकांची गर्दी। विदर्भातील काही जिल्ह्यात उल्कापात सदृश आगीचे लोंढे आकाशातून पडताना गुढीपाडव्याच्या रात्री विविध गावकऱ्यांनी पाहिले। जेवढे कुतूहल तेवढा संभ्रम नागरिकात कायम असताना 3 मार्च रोजी समुद्रपूर तालुक्यातील वाघेडा आणि धामणगाव येथे अवकाशातून पडलेले यंत्र अवशेष आढळून आले। सदर यंत्र पाहण्यास नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली। सदर यंत्राचे अवशेष समुद्रपूर आणि गिरड पोलिसांनी ताब्यात घेतले। रात्री आकाशात दिसणारा प्रकार, त्यानंतर जमिनीवर पडलेले हे अवशेष, हा काय प्रकार आहे याचा संभ्रम नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे। नितीन सोरते हे सकाळी आपल्या शेतात गेले असता त्यांना एक सिलेंडर सारखी आकृती असणारी काळ्या रंगाच्या धाग्याने गुंडाळलेली वस्तू अंदाजे 3 ते 4 किलो वजनाची आढळून आली। त्यांनी लागलीस या संबंधी समुद्रपूर पोलीस ठाण्याला माहिती दिली। पोलीस उपनिरीक्षक राम खोत यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी जाऊन हे अवशेष ताब्यात घेतलं। तर धामणगाव येथील शेतकरी भाऊराव ननावरे यांच्या गावाशेजारच्या शेतामध्ये सकाळी अवशेष आढळून आलं। यावेळी गावातील नागरिकांनी हे अवशेष बघण्यासाठी एकच गर्दी केली होती। सदर घटनेची माहिती पत्रकार गजानन गारघाटे यांना मिळताच त्यांनी गिरड पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुनील दहीभाते यांना कळवलं। ठाणेदार सुनील दहीभाते यांनी आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी जाऊन सदर अवशेष ताब्यात घेतले आहे। मात्र अचानक घडलेल्या या प्रकारामुळे तालुक्यात विविध चर्चांना उधाण आलं असून कोणत्याही नागरिकांमध्ये चुकीचा संभ्रम निर्माण करू नये असे आवाहन गिरड पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुनील दहीभाते यांनी नागरिकांना केलं आहे। पोलीस स्टेशन समुद्रपूर हत्तीमध्ये राहणारे ज्यांचं शेत वाघेडा शेतशिवारामध्ये ज्यांची जमीन आहे त्यांनी, त्यांचं नाव नितीन सुरटे यांनी आम्हाला माहिती दिली की रात्री अंदाजे 8 ते 8:30 वाजताच्या दरम्यान अवकाशातून कुठले तरी साहित्य आमच्या शेतात पडले अशी त्यांनी माहिती दिली। आम्ही पोलीस स्टाफसह सदर घटनास्थळी गेलो। घटनास्थळी त्या जीव पडलेली वस्तू आहे त्याची माहिती घेतली, त्याची पाहणी केली असता सिलेंडरसारख्या आकृती असणारी सदरची काळ्या दागिने बांधलेली वस्तू ही त्या शेतात पडून होती। त्याबाबत आम्ही आमच्या वरिष्ठांना माहिती दिली, महसूल प्रशासनाला माहिती दिली आणि ती वस्तू ताब्यात घेऊन आम्ही पोलीस स्टेशन समुद्रपूर येथे परत आलो। त्या वस्तूची खातरजमा करण्यासाठी पुढील योग्य ती कारवाई करण्यात येते।